आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रुद्र सर. बिट्टी काय पाटलं आणखी खाऊ. मुलांनो मला लाडू आवडतात ना. कोणाचे लग्नाचे? सांगू का रे? नाही ना, नाही ना, चुकी झाले. काय काम करता, काय काम करता तुम्ही? सारखी लेकर सांभाळता येत नाही तुम्हाला. चुकी झाली. अरे अरे तीच तर आवडत नाही ना कल्लू शेठला. मला 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 दोन दिवस मला पोलीस वाल्यांनी काय नेला. अरे मचाच मारायला लागले इथं. एक ना त्या पोलीस वाल्यांनी मला आज सोडला ना, तू कळलं सिग्नलवर पोरण ऐकते. कुठं गेली? कुठं गेलीत पोरं? कुठं गेलीत? कुठं गेलीत पोरं? ए नाही ना, बाकी लेकरं सांभाळता येत नाही तुम्हाला. खोकला काय झालं रे? हा आधीच पोरं गावत नाही. तू डोक्याला शॉट देऊ नको माझ्या. बरं गावली कल्लू शेठ. काय मग आणायचं ना एकेकाला गच्चंडी धरून? बरं जेवताय कल्लू शेठ भांडाऱ्यात. भांडारा? तिथं बिट्टी आणि तिला पळून नेलेली ती पोर पण आली. काय शिकार स्वतःहूनच आली ना चालून? सोडणार नाही तिला. असं सोन्याचं अंडे देणारी कोंबडी पळवली होती ना या पोरीने. तिला दाखवतो मी हा कल्लू शेठ काय चीज आहे. दोघीच आहेत का आणखीन कोणी रे? दोघीच आहे कल्लू शेठ. शेष संपला आता हा. बिट्टीला तिला पळवून नेणाऱ्या त्या पोरीला त्या दोघींना दाखवतो आता का कल्लू शेठ काय चीज आहे ते. मी ह्यांच्याशी तुकडे तुकडे करून असा सिग्नल बसवला ना नावाचा कल्लू शेठ नाही. एक काम कर रे, मला मरतो इथंच. पिंट्याला बोलवून घे आणि तू चाल मॅच सोबत. बघू बाप्पा, प्लीज आज यांचं जमवून टाक. रुद्राला विचारायची हिंमत दे आणि गौरीजींना हो म्हणायची बुद्धी. प्लीज हा प्लीज. सावकाश सावकाश. पाणी घे.
गौरीजी खरच पण तुम्ही बिट्टीवर खूप चांगले संस्कार करताय. नाही मी असं विशेष असं काहीच करत नाही. असं तुम्हाला वाटतं गौरीजी? या सिग्नलवरच्या मुलांशी कोणी नीट बोलताना कधी पाहिले तुम्ही? नाही. यांच्या जगाविषयी कोणाला काही घेणं देणं नसतं पण बिट्टीला या सगळ्या मुलांसोबत तिचा वाढदिवस सेलिब्रेट करावा असं वाटणं हे तुमच्या संस्कारांमुळे शक्य झालंय. आणि बघा ना या मुलांना किती आनंद झालाय. बर त्यात बिट्टी इतकी गोड आहे की कमी वेळेतच ह्या मुलांची गट्टी करून घेतली तिने. असं वाटतं अगदी फार जुनी मैत्री यांची. रुद्र सर कसं सांगू तुम्हाला, त्यांची मैत्री जुनीच आहे. बिट्टी या सिग्नलवरचीच आहे. मी गावावरून या शहरात आले तेव्हा इथं सिग्नलला भेटली होती ती मला. बिट्टी माझी खरी मुलगी नाही आहे. खरं तर खूप इच्छा आहे तुम्हाला सगळं सांगायची पण योग्य संधीच मिळत नाहीये. मी तुमच्यापासून हे सगळं लपवते, मला माफ करा. देवा मला रुद्र सरांना सगळं खरं सांगायची शक्ती दे बरं. या पापातून मुक्त कर. नको तो किडा माझ्या डोक्यात सोडायची. मला खूप टेन्शन आलंय. खरंच गौरीने आणि रुद्रने लग्न केलं तर? हो ना गो, मी पण किती भेत आखले होते रुद्रच्या लग्नाचे. काय काय स्वप्न पाहिली होती. त्याच्या पंक्तीमध्ये जेवणाच्या काय काय पदार्थ ठेवायचे, काय काय खायचं. पण ह्याने जर असं लग्न केलं तर मला काहीच खायला मिळणार नाहीये. आई इथे मला त्यांच्या लग्नाचं टेन्शन आलंय आणि तुला खायचं पडलंय. याच्याशिवाय काही सुचत नाही तुला. माझा फोन कट करतीये ही, का रिसीव करत नाहीये? आई मला खरंच टेन्शन यायला लागलं. दोघांनी लग्न केलं नसेल ना? मला तर विचारही करवत नाही. या घरची मोलकरी माझी सून बहीण कल्पनाही करवत नाहीये ग मला. चंदू बोला काय आणू खायला? ए मी काय नेहमी खायलाच मागत असते का? हो म्हणजे नाही म्हणजे हो म्हणजे बोला काय आणू. चंदू गौरी कुठे आहे? तुम्हाला काय पाहिजे का मला सांगा ना, मी आणतो ना बनवून. काय बनवू? तू काय बनवणार आहेस? गौरीने चांगलंच बनवलंय. तिने बनवलं? कधी बनवलं म्हणजे मला माहित नाही. काय बनवलं? तिकडे का चंदू? गौरी कुठे आहे सांगतोयस का? कुठे गेली आहे गौरी? गौरी कुठे गेली? कुठे गेली गौरी? गौरी मगाची कपडे धुवायला गेली. नाही नाही ती सकाळी गेली. सकाळी ती नाश्ता बनवायला गेली, मग बिट्टीला भरवायला गेली. हा मग बिट्टी गेली, मग गौरी गेली. नाही गौरी आली नाही. गौरी गेली का आली ते आठवत नाही मला आता. चंदू काय चाललंय? आता गौरी कुठे आहे? कुठे कुठे गौरी? अरे तेच विचारते ना मी, गौरी कुठे आहे? तेच सांगतोय मी. याला माहित असणार बरं का हा मुद्दाम नाटक करतोय विसरल्याच. मी सांगते ना, हा सांगणार नाही अगं आपल्याला. गौरी गौरी ते जेवण घेऊन गेली. जेवण जेवण घेऊन गेली कुठे? कुणासाठी? अहो ते लग्नानंतर असं नाही का ते गाव जेवण, तुम्हाला माहिती असेल है ना? म्हणजे ते त्याच्यासाठी गेली. लग्न
कुणाचं लग्न? लग्न कोणाचं लग्न? आता तू म्हणालास ना लग्न. ए चंद्या बोल लवकर. आठवत रेवती झालं झालं लग्न. ए आई तू शांत रा, गप्प बस. हा हा आठवलं आठवलं आठवलं. ते गाव जेवण म्हणजे ते लग्नाचं नाही, ते वाढदिवसाचं. बिट्टीचा वाढदिवस आहे ना, हा त्याचं जेवण द्यायला गेली मित्रांना तिच्या. कुठे आहेत तिचे मित्र? तिचे म्हणजे गौरीचे मित्र नाही, बिट्टीचे मित्र. गौरीचे मित्र कुठून येणार? चंद्या सांगतोयस का? कुठे 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 आहेत ते मित्र? थांबा आठवू द्या. मित्र मित्र हा 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 ते सिग्नल नाही का, सिग्नल सिग्नलच्या इकडचे मित्र आहेत तिथे. सिग्नल ला गेली? सिग्नल वरती कोण आहेत भट्टीचे मित्र? यांना गाठायलाच पाहिजे, त्याशिवाय ही काय लपवते नाही कळणार. मुलांनो आवडले का लाडू तुम्हाला? अरे वा बिट्टी, आता मी यापुढे लाडू आणले ना, या तुझ्या नवीन मित्रांना तू तुझ्या हाताने भर. बिट्टी तू कसली लकी आहेस ग, बिट्टीचा तर नशीबच उघडलं. हो ना तू सुटलीस, आम्ही कधी सुटणार काय माहिती. म्हणजे असं का बोललास तू? त्यांनाही वाटत असेल बिट्टी सारखे मम्मी पप्पा पाहिजे असेल. हो आता बिट्टीचे मित्र झालायत की नाही तुम्ही? आता बिट्टीचं घर म्हणजे तुमचं घर. तुम्ही बिट्टीकडे कधी येऊ शकता खायला? याल ना? रुद्र सर यांना घरी बोलावत आज सावरले सगळं, पण नंतर या मुलांकडून मी कोण आहे, बिट्टी कोण आहे हे कळलं तर? नाही नाही मला तर उशीर करून नाही चालणार, त्यांना सगळं खरं सांगितलंच पाहिजे. आत्ताच सगळं सांगून टाकते. कल्लू काय मॅडम सापडल्यात ना शेवटी? मला नडते तू? मला कल्लू शेटला नडते? त्या दिवशी ती माझी सोन्याची अंडी देणारी कोंबडी पळवली, आणि आता काय, आता हे कोंबडीची पिली पळवणार आहे. काय तू घाबरत नाही ना कोणाला? कल्लू शेटला पण घाबरत नाही. आता तुला दाखवतो कल्लू शेट काय चीज आहे. नाही तुमच्या दोघींच्या तुकडे 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 करून असे खिमा बनवून सिग्नलवरच्या कुत्र्यांना खाऊ घालीन ना, नावाचा कल्लू नाही मी, समजलं का? त्या दिवशी त्या गाडीतनं बसून निघून गेलीस तू. आता बघतो ना तुला कोण वाचवायला येत आहे ते. हा खूप लाड येतो ना तुला या पोरांचा, क्यू येते ना त्यांची तुला. पोटभर जेवायला घातलं म्हणे, पोटभर खाल्लं ना त्यांनी, आता पोटभर मार खातील, समजलं का? तुझ्या चुकीची शिक्षा आहे ना तर त्या पोरांना देणार. महिनाभर तर मी काय त्यांना जेवायला देत नसतो, महिनाभर त्यांना जेवायला नाही पण तुला सुट्टी नाही, है ना? आ? मेले रे मेले, महिनाभर मेले. Thank you.
गौरी। ओ ताई काय करताय? सॉरी सॉरी मला वाटलं सॉरी सॉरी। चॉकलेट कुणाला हवे? मला 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 मला। मी सगळ्यांना चॉकलेट देणार आहे, मला एक गोष्ट सांगायची। हवे ना चॉकलेट? मला बिट्टी आणि मटका कुठे सांगाल का? अरे त्याच नाव आहे मटका, ती बिट्टी अशी एवढीशीच आहे छोटी। नाही आहे वाजवा वाजवा। अहो कुणाला वाजवा? तुम्ही चॉकलेट घेऊन मुलं पाहता ना? हो काही काय बोलता, मी काय मुलं पळवणारी दिसतीये का तुम्हाला? काय माणसं आहेत या? चंदू मूर्ख आणि बावळट काही सांगतो, त्याच्यामुळे ना मी अडकले असते आज। नाहीतर म्हणे सिग्नलवर किती सिग्नल शोधून काढले मी, तरी या बिट्टी आणि गौरी कुठे सापडत नाही। अजून थोडा वेळ मी इथे थांबले ना तर मी सिग्नल वरची वाटेल लोकांना। बांडी 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 रेवती। हॅलो चंदूला दे ग। सापडला का ग त्या दोघी? अगं तू माझ्याशी नंतर बोल, आधी चंदूला दे। बोलवते चंदूला बोलव। हो बोलवते बोलवते। चंदू फोन घे। नाही नकोय मला, माझ्याकडे आहे। अरे घे म्हणजे बोल फोनवर। आओ हात साबणाचे फोन घसरेल। चंदू चंदू तुला ह्या घरात राहायचंय की नाही? पण मी आता किचन मध्ये ना। घे बोल। आम्हा जरा जरा वरती घ्या, थोडं बाजूला कानाला लावा। बोल। हॅलो कोण? हॅलो चंदू, रेवती। नाही नाही मी चंदू, रेवती मॅडम आहेत आमच्या मोठ्या। नाही नाही थोड्या छोट्या, त्या आता नाही आहेत, नंतर फोन करा। ए मूर्खा मी रेवती बोलतीये, मला सांग गौरी कुठे आहे? तुम्ही कुठे आहे? मी सिग्नलवर आहे। सिग्नलवर म्हणजे लाल आहे का हिरवा आहे? जर लाल असेल तर तिकडेच थांबा, हिरवा असेल तर पुढे जा। ए चंद्या मूर्खपणा बंद कर आणि मला सांग गौरी कुठे आहे? गौरी गौरी कुठल्या सिग्नलवर आहे? गौरी कुठे सापडेल ते मला आठवत नाही। हो आठवले की फोन करू का तुम्हाला? तुम्ही तोपर्यंत आजीशी बोला। हे घ्या। हॅलो हॅलो ते घ्या, पुसून घ्या ना। चंदू चंदू अगं तो पळाला। त्या गौरीची माहिती काढल्याशिवाय ना शांतच बसणार नाहीये।